नमस्कार धनराज साहेब. तुला किती वेळा सांगितलं मला तू साहेब वगैरे म्हणत जाऊ नको, कसं बरं नाही वाटत ते. आता येणाऱ्या जाणाऱ्यांना साहेबपणाची सवय झाली ना. अरे मग बदल ती सवय. वयानं वाढलं म्हणून कोणी मोठा होत नाही आणि वॉचमनचं काम करतो म्हणून कोणी छोटा होत नसतो राजा. पण जसं तुम्ही विचार करतात ते सगळेच करतील असं नाही ना. का नाही करणार? सगळे असा विचार करतील. एक आज मी जसं तुला मान देतो तसं उद्या ए विंग मधले सानेकर देतील, बी विंग मधले जोशी देतील, हळूहळू बिल्डिंग मधली सगळी बायका पोरं सुद्धा तुला सन्मानानं वागवतील राजा. बरं वाटत आहे. आता माझ्या बाबतीत काहीतरी घडणार आहे असं ऐकायला पण खूप बरं वाटतं की नाही. आता आपणही दुसऱ्यांना बरं वाटेल असं काही करत जावं मधून मधून. म्हणजे? म्हणजे काही नाही, एक छोटंसं काम होतं तुझ्याकडे. बोला ना साहेब, मी आता मोकळाच आहे. एवढं काही मोठं काम नाहीये. इथं रस्त्याच्या पलीकडे जाऊन मला एक दारूची बाटली आणायची. माझा ब्रँड तर तुला माहितीच आहे. हो पैसे द्या, मी घेऊन येतो. हा म्हणजे आम्ही तुम्हाला साहेब म्हणायचं एवढा मान द्यायचं आणि तुम्ही गरीबाकडे पैसे मागायचे कसं वाटतं ते. अरे अरे हो, पण दारू तुम्हाला प्यायची ना. हो पण तुमच्या पैशाने आणलीत तर मी पिणार नाही असं आहे का? हो प्रेमानं आणलीत तर नक्की पिऊन. सध्या तुम्ही तुमच्या पैशाने घेऊन या, पुढचं बघू आपण. नाही जमणार नाही. दारू मिळाली नाही म्हणून एखाद्या गरीबाचा जीव गेला तर चालेल का तुम्हाला? हो एकदा सांगितलं ना माझ्याकडे पैसेच नाही आहेत. हो मग पटकन कुठून तरी उपलब्ध करा आणि ताबडतोब या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. सुवर्ण संधी? अहो म्हणजे तुम्ही कुणाला दारू पाजताय माहितीये का? सुप्रसिद्ध सिने स्टार सिद्धांत छायाच्या वडिलांना चक्क दारू पाजताय तुम्ही आहात कुठं? ही बातमी जर कर्णोपकरणी झाली ना तर आजूबाजूच्या सोसायटीचे सगळे वॉचमन तुम्हाला किती आदरानं वागवतात ते बघा. छोट काम नाहीये हे. विचार करण्यात वेळ दौडू नका. निघा पटकन, बऱ्याच गोष्टींना मुकाल जा. निघा निघा निघा. नाही जमणार मला. नाही जमणार. आता कसं नाही जमणार? अहो काय सात आठ पावलं चालायचं इथले इथे तिथे गेलं कोणाला तरी अडवायचं. एक मिनिट, काय 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 चाललंय? हो बरं झालं साहेब तुम्ही आलात. हे म्हणतायत की मी म्हणतो ते तुला सांगायची काय गरज आहे? मला तोंड दिलं ना देवाने. मी सांगतो ना मला काय म्हणायचं ते. एक मिनिट, अरे नक्की काय चाललंय? कशावर ना तुम्ही दोघे वाद घालताय मला कळेल का? हे बघा, मी या सोसायटीचा सेक्रेटरी आहे. ऐक की नाही? आणि या सोसायटीच्या आवारात जे काही चाललंय ते मला कळायलाच हवं. कळायलाच हवं. मग हेच मी त्यांना ओरडून ओरडून सांगत होतो की बाबा रे या सोसायटीत नेमकं काय चाललंय ते आपल्याला कळायला हवं म्हणून. अरे या सोसायटीत किती कामं चाललीत, केवढी मोठी सोसायटी. इथं कामं आली म्हणजे पैसा आला, पैसा आला म्हणजे अफरातफर आली. इथं काय नेमकं चाललंय, कोण कशी अफरातफर करतंय हे आपल्याला कळायला नको का? अरे ए बाबा, वाजली किती? पाण्याचा पंप चालू करायची वेळ झाली. तुझा पंपाकडे बघ. चल चल. बरोबर आहे तुमचं, पण तुम्ही म्हणता तशी गडबड या सोसायटीत नाही. असं तुम्ही म्हणताय, पण आम्ही कसा विश्वास ठेवायचा हो की नाही? कुणाकुणाच्या विश्वासातल्या कुठल्या कुठल्या माणसांना कुठली कुठली कामं देतात या सगळ्याची माहिती आम्हाला आहे. आणि लवकरच या विरोधात मी आवाज उठवायचं ठरवलंय. सेक्रेटरी साहेब माझा नाईलाज आहे. आवाज कुणाचा? आरडाओरड कशाला करताय? मी माझा हक्क बजावतो. हक्क बजावताना बोंबाम कशाला करताय? विनाकारण माझी बदनामी होते ना. तुमचा प्रश्न आहे, माझा एक प्रश्न. तो बदनामी व्हावी का होऊ नये हे ठरवायचा हक्क आहे तुम्हाला. आपण बोलूया ना या विषयावर, शांतपणे बसून बोलूया. एक हजार रुपये द्या. हजार रुपये कशाला? बसायची सोय करतो म्हणजे शांतपणे बोलता येईल. पण मी का पैसे देऊ? कारण तुम्ही सेक्रेटरी आहात. पैसे देताय का घोषणा ऐकताय? ऐकू सामक देऊ का घोषणा? मी पैसे खाल्लेलेच नाहीये. तुम्हाला माहितीये, आम्हाला माहितीये का? लवकर हा वाद मिटवा. तुम्ही तुमच्या मार्गाने जायला मोकळे, मी माझ्या मार्गाने जायला मोकळा. बघा देत असाल तर बघा, नाही तर एक मिनिट. पैसे काढतोय, काढायला तर वेळ द्याल की नाही? काढा सावकाश. पैसे काढायला नाही कोणी, नाही कोणी, नाही वेळ निघून गेला की काही अर्थ राहत नाही. ऐका ऐका. तुम्ही ओळखत नाही का मला? ओळखतो ना, चांगलंच ओळखतो. मग ओळख नसल्यासारखे काय बघताय? नाही माझ्या घराच्या दारात अचानक पहिल्यांदा बघितलं ना, म्हणून विचारलं. तुम्ही माझ्या घरी मला विचारून येता का? जाऊ दे ना तो विषय. तुमचं काय काम आहे तेवढं सांगा. मी तुम्हाला पुन्हा एकदा जाब विचारायला आलोय. खरं खरं सांगायचं, माझ्या बायकोकडे तुमचं
काय काम असत? अहो तुम्ही समजता तसं खरंच काही नाही हो। कधी कधी ते एकटे असतात, मुलगा गेल्याचं दुःख, त्यातून तुम्ही असे सारखे घराबाहेर असता, त्यांना टेन्शन असत, म्हणून मी धीर द्यायला जातो असच ना। हो सेक्रेटरी भाऊ, मी सुद्धा एकटो आहे, माझाही मुलगा गेलाय, मीही दुःखात असतो कधी कधी, मला नाही आलात कधी खांदा द्यायला। नक्कीच तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे। तुमच्या दोघांचं नेमकं काय गॅटमॅट सुरू आहे ते मला कळलंच पाहिजे। बघाव ते एकमेकांशी तासन तास गप्पा काय मारता, तिच्या जेवणापासून तिच्या साडीपर्यंत सगळ्या गोष्टींचं कौतुक काय करता? नाही हो, त्यांच्या साडीचं कौतुक केल्याचं मला कधीच आठवत नाहीये। मला माहितीये ना, खात्री आहे, आणि मी ठरवलं तर काही करू शकतो, मी पुरावे सुद्धा आणू शकतो, लक्षात ठेवा। तुमचं काही लफड वगैरे आहे का? हळू हळू बोला ना, आतमध्ये माझी बायको आहे, सांगितलं ना, ऐकेल ती। असं वेड्यासारखं काहीतरी बोलून माझ्या संसाराची का वाट लावताय? अच्छा हे बरं आहे, तुमचा तो संसार, तुमची ती बायको, आणि मी सत्य जरी बदलो तरी मी मात्र सायको। अरे वा, क्या बात है। ते काय सेक्रेटरी असल्याचा गैरफायदा घेऊन तुम्ही कुठे कुठे काय काय दिवे लावता ते आता वहिनींना सुद्धा कळायला पाहिजे, त्यांना जरा बोलवता। माझं जर ऐका ना, हा विषय आता इथेच थांबवा, मी हात जोडतो, पाया पडू का? घाबरताय कशाला तुम्ही? कर नाही तर मग डर कशाला? नाही डर नाहीच हो, पण या सोसायटीतला एक इज्जतदार माणूस आहे मी, आणि तुम्हाला अनुभव नसेल म्हणून सांगतो, इज्जतदार माणूस सगळ्यात जास्त आपल्या इज्जतीला घाबरतो। तुमची ती इज्जत, मग आमची ती काय? हे बरं आहे, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून। अहो मी इतक्या पोट तिडकीने सांगतोय तरी तुम्ही का विश्वास ठेवत नाही यार? वहिनींमध्ये आणि माझ्यामध्ये तसं काही नाहीये। मग कसं आहे? तुमचं घर आहे, बायको आहे, तरी तुमचं आमच्या घरात काय काम असतं? मग ठीक आहे, यापुढे मी तुमच्या घरी येणार नाही, अगदी पाऊल सुद्धा टाकणार नाही, पण मेहरबानी करून माझी बदनामी थांबवा। मी समजू शकतो सेक्रेटरी साहेब, एका इज्जतदार माणसाची बदनामी झाल्यानं त्याला काय वाटू शकतं हे मी माझ्या अनुभवाने समजू शकतो, आणि केवळ तुमच्यासाठी, आपल्या जुन्या मैत्रीसाठी मी माझी बदनामी विसरायला तयार आहे। ठीक, म्हणजे तुमचे गैरसमज दूर झाले असं मी समजायचं ना? मी काय समजायचं आणि मी काय नाही समजायचं ते आता तुमच्या हातात आहे। म्हणजे खिशात हात घालायचं आणि 1,000 रुपये काढायचे। कसले 1,000 रुपये? माझ्या बायकोकडे तुमचं काय काम असतो? स्वतःला सेक्रेटरी समजता आणि असली लपडी करता लाज नाही वाटत का तुम्हाला? काय चाललंय काय वाटतंय? आणि खरंच सांगतो, तुम्ही समजताय तसा माणूस मी नाहीये। मला माहितीये, आणि हे जे काही घडलं त्यात तुमची काही चूक नाही हे सुद्धा मला माहितीये। प्रॉब्लेम माझ्या बायकोच आहे, एक नंबरची लफडेबाज बाई आहे, तुम्हाला सांगतो। असो, काळजी घ्या वहिनींचे, आलोच। मला ना नेहमी असं वाटायचं की आपल्या दोघांचं घर असावं, आपलं दोघांचं, फक्त तुझं आणि माझं। व्हेरी गुड आयडिया, आहे ना आपलं ड्रीम हाऊस। त्या कुलदीपने केलेला झोल विसरलास का? त्याच्यामुळेच ड्रीम हाऊस गेलंय तुझं। मी तर विसरलोच होतो, तो कुलदीप जर माझ्या समोर आला ना तर मी त्याला सोडणार। आता तू उगीच कोणाशी वाद नाही घालायचा, आपला एक प्लॉट आहे ना, आपण तिथे जाऊन राहूया। हो पण तिथे तर आई बाबा राहतात ना। मग काय झालं, आपण त्यांना विश्वासात घेऊ आणि सगळे मिळून राहूया। तुला त्यांच्या सोबत राहायला आवडेल? जर मी नाही म्हणाले तर माझ्यात आणि शिवानीमध्ये काय फरक राहील? खरंच किती गोड आहेस ग तू, एका रिलेशनशिप बद्दल तू किती विचार करतेस। पण ना मला
मला तुझ्या बाबांना नीट समजून घ्यायचं. म्हणजे त्यांना माझ्याबद्दल चुकीचा गैरसमज झाला. तू जेव्हा नव्हतास तेव्हा मी तुझा खून केलाय असं सांगत होते सगळ्यांना. त्यांनी मीडियाला सुद्धा सांगितलं होत. त्या माणसाचं नाव सुद्धा घेऊ नकोस. माझ्या मते तू माणूसच नाही. असं नाही बोलायचं. काही झालं तरी ते तुझे बाबा आहेत ना. मी आहे ना, मी समजावेन त्यांना. त्यांना सांगेन, तुम्ही त्याला समजून घ्या आणि तोही तुम्हाला समजून घ्या. ठीक आहे. मला किती वेळा सांगितलं मला खरंच भूक नाहीये. तुम्ही असं का बोलताय हे माहितीये मला. तुम्हाला फक्त खायची इच्छा नाहीये का तर मुलीची काळजी. अहो तुम्हाला जशी मुलीची काळजी आहे ना तशी मला पण मुलीची काळजी आहे माझ्या. तुमची मुलगी तर तुमच्या डोळ्यासमोर तरी आहे, माझी मुलगी तर गायबच आहे. एक आई म्हणून मला काय वाटत असेल याचा विचार तरी करून बघा. विचार करून करूनच आज ही वेळ आली आहे. एक बातमी टीव्हीवर येते आणि आजवर कमावलेली इज्जत मान प्रतिष्ठा सन्मान सगळं धुळीला मिळत. अशा वेळी काय करायचं हेच समजत नाही. इज्जत तर आमच्या गरिबांची पण असते हो. खर तर आमच्याकडे फक्त इज्जतच असते, तीच आम्हाला जपायची असते. ज्या गोष्टीचा आणि आपला खरंच काही संबंध नाहीये, आपल्या पोरींनी काही चुकीचं केलेलं नाहीये त्याबद्दल आपण एवढा विचार का करायचा. आपण जेवढा विचार करू ना तेवढा आपल्या मनाला वाईट वाटत राहील बघ. मला फक्त आता माझ्या शिवानीची काळजी वाटते. मला अजिबात तिची काळजी वाटत नाही. ती हुशार आहे खूप. ती यातून कसा मार्ग काढेल आणि कशी बाहेर पडेल ना आपल्याला पण कळणार नाही बघ. काय चाललंय? बरं झालं तू आलीस. कधीपासून सांगते खातच नाही. बाबा काय चाललंय? चला पटकन दोन गाज खाऊन घ्या. चला पटकन पटकन गोळ्या घ्यायच्या आहेत ना आपल्याला. चला पटकन. काकू थँक्यू सो मच. तुमच्यामुळे ना मला खरंच खूप मदत होती. म्हणजे तुमच्यामुळे मी बाहेर बिंदास जाऊ शकते. नाही तर घरात असेल ना की सतत बाबांच्या गोळ्यांच्या औषधांची वेळ लक्षात ठेवावी लागते. अगं तू माझ्या करिनासाठी एवढं करतेस म्हटल्यावर मी थोडीशी मदत केली तर काय बिघडलं ना. काकू हे घ्या, तुम्हाला ट्रॅव्हलिंग साठी थोडे पैसे ठेवा. नको, पैसे नकोत मला. मला फक्त माझी मुलगी परत हवी. तू तिच्यासाठी काही करता आलं तर बघ. पोलीस स्टेशनला ओळख आहे ना तुझी, मग पोलिसांना सांगून काही करता आलं तर बघ ना. काकू त्याचा काही उपयोग होणार नाहीये. आपल्याला ना त्यांच्यावरती प्रेशर आणावं लागणार. मी जरी आता मीडियामध्ये जॉब करत नसले ना तरी अजूनही माझे मीडियामध्ये काही कॉन्टॅक्ट आहेत. मी उद्याच त्यांना एक न्यूज रन करायला सांगते. आय होप करिनाला शोधण्यासाठी त्या न्यूजचा उपयोग होईल आपल्याला.
हा मॅडम बोला. सर करीना माझ्या नजरेसमोर आहे, बोला काय करू. तुम्ही म्हणत असाल ना तर. नाही नाही नाही, इतक्यात तिला उचलायचं नाहीये. बघा ती नक्की कुठे जाते हे आपल्याला कळलं पाहिजे. तुम्ही तिचा पाठलाग करत राहा, आम्ही तुमच्या मागोमाग येतोच आहोत. ठीक आहे सर. आणि ऐकून घ्या, तिला कळू शकतं तुम्ही तिच्या मागावर आहात तेव्हा सावध राहा. येस सर. चला. बोल बोल. सर या हॉटेलमध्ये गेली. फायनली आपल्याला कळलं तर खरं की नक्की जाते कुठं ते. आता काय करायचं काय उचलायचं. चला